फ्रेंड्स, या कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत रसमलाई केक, तोही एका वेगळ्या डिझाईन सोबत. चला तर मग हा केक बनवायला सुरुवात करूयात. रसमलाई केक तयार करण्यासाठी इथे मी कंडेन्स मिल्क वापरून बनवून घेतलेले 2 एगलेस व्हॅनिला केक स्पॉन्ज घेतलेत. तुम्हाला जर केकमध्ये रसमलाईचा एक्स्ट्रा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही स्पॉन्ज बनवतेवेळी त्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप रसमलाई एसेन्स ॲड करू शकता. आता नाईफचा वापर करून आपल्याला केकचे लेअर्स कट करून घ्यायचे आहेत. वरचा जो हा छोटासा डोम आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तुम्ही धाग्याचा वापर करूनही हे केकचे लेअर्स कट करू शकता. मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये ते दाखवलं आहे. नाईफचा वापर करूनही तुम्ही केकचे लेअर्स अगदी सोप्या पद्धतीने कट करू शकता. नाईफला अशा पद्धतीने पकडून आपल्याला टर्निंग टेबल अशा पद्धतीने फिरवून हे केकचे लेअर्स कट करून घ्यायचे आहेत. हा कंडेन्स मिल्क वापरून बनवलेला केक स्पॉन्ज आहे, त्यामुळे याला थोडासा येलोइश कलर आलेला आहे. इथे मी व्हिपिंग क्रीम फेटून रेडी करून घेतली आहे. व्हिपिंग क्रीम मी थोडीशी केक बोर्डच्या पुढच्या साईडला लावून घेते. आता यावर आपल्याला ठेवायचा आहे केकचा लेअर. हा रसमलाई केक आहे, याला मी पाण्याने थोडंसं सोक करून घेते. तुम्ही याला शुगर सिरपनेही सोक करू शकता. रसमलाई केकच्या स्पॉन्जला मी रसमलाईच्या दुधानेही सोक करणार आहे, त्यामुळे मी याला पाण्याने थोडंसं सोक करून घेतलं आहे. इथे मी रसमलाईचे बॉल्स आणि रसमलाईचं दूध घेतलंय. हे मी घरीच तयार केलंय. मी रसमलाईची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. या केकच्या लेअरला मी ऑलरेडी पाण्याने थोडंसं सोक करून घेतलं होतं. आता यावर आपल्याला रसमलाईचं जे दूध आहे ते चमच्याने अशा पद्धतीने स्प्रेड करून हा केक स्पॉन्ज आपल्याला सोक करून घ्यायचा आहे. या लेअरच्या कडेनेही आपल्याला व्यवस्थित याला सोक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या केकच्या लेअरला मी व्यवस्थित सोक करून घेतले. आता एका पाइपिंग बॅगमध्ये मी व्हिपिंग क्रीम भरून घेतली आहे. ती आपल्याला अशा पद्धतीने केकच्या वर लावून घ्यायची आहे. तुम्ही पॅलेट नाईफचा वापरून करून डायरेक्टही या केकच्या लेअरवर क्रीम स्प्रेड करू शकता, परंतु ही टेक्निक वापरली तर थोडंसं सोपं जातं. आता पॅलेट नाईफला थोडंसं ओपन पकडून टर्निंग टेबलला सावकाश फिरवत आपल्याला ही क्रीम या लेअरवर स्प्रेड करून घ्यायची आहे. आता या क्रीमच्या लेअरवर आपण जे रसमलाईचे बॉल्स आहेत ते थोडेसे क्रश करून टाकणार आहोत. रसमलाईचे बॉल्स क्रश करण्या अगोदर स्क्वीज करून त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर त्याला क्रश करून या लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं. आता आपलं एक लेअर कम्प्लीट झालेलं आहे, त्यावर आता आपल्याला दुसरा लेअर ठेवायचा आहे. थोडंसं प्रेस करायचं अलगद हाताने. केकच्या साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे त्याला अशा पद्धतीने लेवल करून घ्यायचं. हा दुसरा लेअरही मी पाण्याने थोडासा सोक करून घेते. त्यानंतर रसमलाईचे जे दूध आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने या लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. पुन्हा यावरून व्हिपक्रीमची लेअर लावून घ्यायची. त्याला पॅलेट नाईफने अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं. नंतर या क्रीमवर आपल्याला रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते कुस्करून अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे. यानंतर यावर ठेवायचा आहे त्याचा पुढचा लेअर. लेअर ठेवून अलगद हाताने प्रेस करून घ्यायचं. पुन्हा थोडं पाण्याने सोक करून घ्यायचं. आणि जी प्रोसिजर आपण मागच्या 2 लेअरसाठी केली आहे ती सेम प्रोसिजर आता आपल्याला इथे करायची आहे. वरचा जो क्रीमचा लेअर आहे तो आपल्याला पॅलेट नाईफने अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने स्प्रेड करून साईडच्या ज्या गॅप्स आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत. आता मी ठेवते सर्वात वरचा लेअर, शेवटचा लेअर. याला आपल्याला थोडंसं पाण्याने सोक करायचं आहे आणि यावरही आपल्याला क्रीमचा लेअर लावून घ्यायचा आहे. केकच्या साईडनेही आपल्याला क्रीमचा लेअर लावून घ्यायचा आहे. जी क्रीम मी लावली आहे त्याला मी पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने स्प्रेड करून घेते. केकच्या साईडच्या ज्या गॅप्स आहेत त्या आपल्याला क्रीमने अशा पद्धतीने व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहेत. आता या केकला मी क्रीमचा पातळ लेअर लावून याला क्रमकोट करून घेतलंय. आता हा केक मी 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवते. या केकला मी फ्रीजमधून बाहेर काढलंय. यावर मी आता पुन्हा एक क्रीमचा पातळ लेअर लावून घेते. पॅलेट नाईफला थोडंसं ओपन पकडून आपल्याला टर्निंग टेबलला असं फिरवायचं आहे पॅलेट नाईफच्या दिशेने आणि क्रीम आपल्याला लेवल करून घ्यायची आहे. साईडने ही क्रीम आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. या केकवर मी क्रीमचा पातळ लेअर लावते कारण या केकवर मला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता स्क्रॅपरच्या मदतीने या साईडच्या क्रीमला मी फिनिशिंग देते.
स्क्रॅपरला अशा पद्धतीने पकडून टर्निंग टेबल आपल्याला स्क्रॅपरच्या साईडने अशा पद्धतीने फिरवायचं आहे। हे काम आपल्याला अगदी हलक्या हाताने करायचं आहे। आता वरची जी एक्स्ट्रा क्रीम आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने आतल्या बाजूने पुश करायचं आहे। हा केक पूर्ण डिझाईनने कवर होणार आहे, त्यामुळे याच्या आतील जे फिनिशिंग आहे ते थोडं कमी आलं तरी चालेल। आता या केकच्या वर मी ही डॉल लावणार आहे। ही डॉल इडेबल नाही आहे, ही डॉल मी आता अशा पद्धतीने या केकवर लावून घेते। केकवर रोजेटची डिझाईन तयार करून मी डॉलचा लॉन्ग गाऊन तयार करणार आहे। त्यासाठी इथे मी क्रीममध्ये कलर मिक्सचा येल्लो कलर ॲड करून ही क्रीम रेडी करून घेतली आहे। इथे मी छोटे रोजेट तयार करण्यासाठी नूर 7 नंबरचा नोझल वापरणार आहे। जिथून मला डॉलचं गाऊन बनवायचं आहे तिथे मी टूथपिकने अशा पद्धतीने मार्क करून घेते। आता आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। पाइपिंग बॅगला अशा पद्धतीने क्रॉस पकडायचं, प्रेस करायचं आणि वर उचलायचं, प्रेस करायचं, उचलायचं आणि अशा पद्धतीने डॉलच्या गाऊनचा वरचा जो पार्ट आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे। डॉलच्या दुसऱ्या साईडनेही आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवून रेडी करणार आहोत। याच सेम नोझलचा वापर करून अशा पद्धतीने छोटे रोजेट तयार करून घ्यायचे। आता मी खाली मोठे रोजेट बनवणार आहे, त्यासाठी इथे मी 1 mm नोझल घेतलंय। नोझल पाइपिंग बॅगमध्ये टाकून पाइपिंग बॅग रेडी करून घेतली आणि आता आपल्याला अशा पद्धतीने हे रोजेट बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे रोजेट एका लाईनने बनवत जायचे आणि आपल्याला ही केकची डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे। जिथपर्यंत मी डॉलच्या गाऊनसाठी मार्क केलं होतं तिथपर्यंत मी हे सर्व रोजेट बनवून कम्प्लीट करते आणि तुम्हाला दाखवते। सर्व रोजेटची डिझाईन मी कम्प्लीट केली आहे। आता या केक बोर्डवर मी 2 रोजेटच्या लाईन तयार करून घेते। अशा पद्धतीने ही माझी डिझाईन कम्प्लीट झाली आहे। आता या रोजेटच्या वर मी थोडासा गोल्डन टच देणार आहे, त्यासाठी इथे मी गोल्डन डस्ट कलर घेतलाय। या डस्ट कलरच्या बॉटलला आपल्याला अशा पद्धतीने थोड्या डिस्टन्सवर पकडून आपल्याला हे स्प्रे करायचं आहे। इथे या डिझाईनवर मी पूर्ण गोल्डन डस्ट करून घेतलंय। माझ्याकडे काही इडेबल मोती आहेत, ते मी या डॉलच्या गाऊनच्या मध्ये मध्ये असे अरेंज करते। तर फ्रेंड्स, रेग्युलर रसमलाईच्या डिझाईनपेक्षा थोड्या वेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेला हा रसमलाई केक आपला तयार आहे। तुम्ही हा केक नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स आणि फ्लेवर्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।